घरफोडीचा गंभीर गुन्हा करणाऱ्या तीन नेपाळी वॉचमन आरोपींना 48 तासाच्या आत मौल्यवान दागिने व रोख रक्कम असा एकूण 13,93,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात वसई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आलं आहे. 28 नोव्हेंबर रोजी वसई पोलीस ठाणे हद्दीत बाबोळा नाका वसई पश्चिम येथे राहणारे घर मालक बाहेरगावी गेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा व इतर 6 दरवाजांचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश केला होता व तेथील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 15,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्याबाबत घरमालकाने वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वसई परिमंडल 2 पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील, वसई विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप गिरधर, वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळीला तात्काळ भेट देऊन फिंगरप्रिंट श्वान पथक यांना घटनास्थळी पाचारण केले होते. त्याचबरोबर सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास करण्याकरता 4 तपास पथकेही तयार करून ती सुरत पनवेल वसई विरार मध्ये रवाना केली होती. वसई पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून जलद गतीने तपास केला व आरोपी नेपाळला वाहनाने पळून जात असताना सुरत ते गोंधळा असा 250 किलोमीटर धाडसी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आहे. सुरेंद्र अमृत बोगाटी वय वर्ष 47, जपत झोप शरपजित झोप वय वर्ष 45, शेरबहादूर कुलबहादूर शाही वय वर्ष 32 यांना अटक करून हे तिघेही वॉचमनचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून एकूण 180 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 8 किलो वजनाचे चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू किमती 10 घडाळे, 1 लॅपटॉप, 1 आयपॅड व रोख रक्कम 1,23,000 असा एकूण 13,93,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेंद्र अमित बोगाटी हा तक्रारदार यांच्या घरी मागील 1 वर्षापासून सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. त्यामुळे सदर आरोपी यांनी तक्रारदार यांच्या घराची पूर्ण रेखी करून त्यांचे इतर 3 नातेवाईक असलेले साथीदार मिळून नियोजनबद्ध कट रचून सदरचा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी वसई पोलीस यादीमध्ये बाबोळा येथील एक प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक आहेत, त्यांच्या घरी चोरी झाल्याबद्दल जी आम्हाला माहिती मिळाली होती. त्यांचे कुटुंबीय हे त्यांच्या लग्नानिमित्त औरंगाबादला गेले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा साफसफाईवाली महिला गेली तेव्हा दरवाजे उघडल्याचे दिसले. घटनास्थळी मुख्य दरवाज्याच्या ठिकाणी सुद्धा थोडं रक्त वगैरे पडलं होतं, त्याच्यामुळं आम्हाला अंदाज आला होता की दरवाजा तोडत असताना आरोपी हे जखमी झाले असतील. त्या उपलब्ध माहितीच्या आधारे आपण तपास केला, तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV पाहिले, त्याच्या वेळेला आपल्याला 4 लोकांची मुवमेंट घटनास्थळाच्या आसपास दिसली. म्हणून आपण सुरतला टीम पाठवली होती. आपण संध्याकाळी 7 वाजता आपण त्यांच्या घरी छापा टाकला सुरतला. 7 वाजता ज्या वेळेला एक नातेवाईक त्यांचा ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी सांगितले की 3 व्यक्ती आल्या होत्या आणि त्या 5 वाजता ह्या नेपाळला जाणाऱ्या बसमध्ये बसून ते प्रवास करायला निघून गेलेले. आपण ताबडतोब बस स्टँडला गेलो, तिथून बस रुळशीची डिटेल मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मार्गची माहिती घेतली किंवा नेहमी ज्या नेपाळला जाणाऱ्या बसेस ज्या मार्गाने जातात त्याची माहिती घेतली आणि आपल्या टीमनं एक खाजगी वाहन भाड्याने घेऊन त्या बसचा आपण पाठलाग सुरू केला. ती चारही आरोपी आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड हे वॉचमन किंवा सिक्युरिटी गार्डचं काम करण्याचं बॅकग्राऊंड आहे. आता जो मुख्य आरोपी आहे जो फिर्यादीच्या घरी 1 वर्षापासून काम करत होता, परंतु फिर्यादीकडे कोणतेही डिटेल नव्हते, फक्त नाव, मोबाईल नंबर आणि फोटो, सुदैवाने फोटो उपलब्ध होता, त्याच्या आधारे हा तपास झाला. आणि उरलेले जे 3 आरोपी आहेत त्यातले 2 सुरतवरून आलेले आहेत केवळ या गुन्ह्यासाठी आणि 1 पनवेलवरून आलेला आहे. चारही आरोपी एकत्र येऊन हा गुन्ह्याचा अंजाम दिलेला आहे. त्यांनी आधी अशा कुठे चोऱ्या केल्या?